VRS इनकमिंग अजूनही सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शिवसेना युती पक्षात प्रवेश करत आहेत, तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. एकूणच महाराष्ट्रभर आणि देशभर आत्ताच्या केंद्र सरकारबद्दल तीव्र असंतोष सामान्य जनता व्यक्त करताना दिसते. हा असंतोष गेल्या 10 वर्षानंतर पहिल्या प्रथम मोठ्या प्रमाणावरती दिसतोय आणि तो उघडपणाने दिसतोय. साहजिकच आहे, जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे. आज मी आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आलेत, काही वंचित बहुजन आघाडीतनं आलेले आहेत, BRS मधनं आलेले आहेत, असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत, या सरकारच्या कारभाराला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे, ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी. आणि साहजिकच आहे, हे सगळे जळगावचे आहेत, जळगावमध्ये शिवसेना लढते आहे, जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आशेने आणि अपेक्षेने आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत. झालं, अरे सॉरी, तुम्हाला सारखा पाय लागतोय साहेब. आणखी काय होतं, मला असं पाय ठेवायची. जसं महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे, तसं महायुतीलाही पाठिंबा वाढतोय, किंवा काही मित्र जोडले जात आहेत, बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही पक्ष बिनशर्त पाठिंबा देत आहेत. मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते. म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे. पण थेट प्रश्न आहे की राज ठाकरेंनी असं म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्व देण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं माझं मत मी मांडलेलं आहे. एकाधिकारशाही ही देशाला घातक आहे, हुकुमशहाला पुन्हा एकदा स्वीकारणं देशाला घातक आहे. एक काळ असं जरूर होता की त्यावेळेला आपल्याला सर्वांना असं वाटत होतं की संमिश्र सरकार नको, पण जर का इतिहास पाहिला तर अटल बिहारी वाजपेयीजीने सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलेलं होतं, नरसिंहरावांनी सुद्धा संमिश्र सरकार उत्तमपणाने चालवलं, मनमोहन सिंहाने पण चालवलं. आणि तुम्ही जर का एकूण कालखंड पाहिला तर अपवाद सोडला तर बहुतेक वेळेला संमिश्र सरकारच्या कालावधीतच देशाची प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आम्हाला देश मजबूत पाहिजे, सरकार संमिश्र पाहिजे, कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये संपूर्ण देश दिला तर तो देशाचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही हे आता लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की आज आम्हाला मजबूत सरकार पाहिजे, पण ते संमिश्र पाहिजे, कणखर नेता पाहिजे, पण तो सर्वांना सोबत घेऊन चालणार पाहिजे. जो देईल साथ त्यांचा करू घात अशी व्यक्ती आम्हाला नको आहे, असा पक्ष आम्हाला नको आहे, सर्वांना सोबत घेऊन. इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. चालणार संमिश्र सरकार हे इंडिया आघाडीचं सरकार देशाला अधिक चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने देऊ शकेल, कारण आजपर्यंत सगळेजण आपण अनुभव घेत घेत मोठे झालेलो आहोत. संमिश्र सरकारचा अनुभव घेतला आणि 10 वर्ष एक व्यक्ती एक पक्ष, आता ते संपूर्ण देशात एकच पक्ष ठेवण्याच्या मागे लागलेत, सगळ्यांना फोडून घेत आहेत, संपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही वृत्ती ही घातक आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की एका व्यक्तीच्या हातात देश देणं हे धोकादायक आहे. बिनशर्त म्हणजे काय? दुसरीकडे असं ते म्हणतात की फक्त सोडा ते जाऊ द्या. ऐका, मला मी प्रत्येकाचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य अजून तरी आहे आणि अजून तरी मी एवढ्यासाठी की परत एकदा जर का हुकुमशाही सरकार आलं तर पुढच्या निवडणुकीला हेही स्वातंत्र्य राहणार नाही. आज सर्वसामान्य जनतेच्या असंतोषाचा जो मी उल्लेख केला, त्यांना बेकारीने ग्रासलेले आहे, महागाईने ते त्रासलेले आहेत. जी वचनं मोदी सरकारने, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी कालच्या माझ्या सभेत म्हटलं की आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको. या देशाचं सरकार हे भारत सरकार आहे, त्याच्यामुळे एका व्यक्तीचं सरकार हे कदापि आम्ही आणि देशवासीय मान्य करू शकत नाही.
इतर जी काही त्यांनी एक आश्वासनं दिली होती 14 पासून 19 साली पण आणि आत्ता पण, त्यातलं कुठलंच तसं पूर्ण नाही झालेलं. जे बेरोजगारांना रोजगार देणार होते, 15 लाख रुपये आणणार होते, शेतकरी जे त्रासलेले आहेत त्यांच्या शेतमालाचा जो भाव होता तो दुप्पट देणार होते, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं, अशा अनेक गोष्टी होत्या की त्यातल्यापैकी एक सुद्धा गोष्ट ही साकार झालेली नाही आहे. घराघरात नळातून पाणी देणार होते ते काय झालेलं नाही आहे. भ्रष्टाचार मुक्त करणार होते तर सगळ्या भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेऊन इतर पक्ष त्यांनी भ्रष्टाचार मुक्त केले, हे एक काम त्यांनी केले. राहुल गांधी भंडाऱ्यात आहेत, दुसरीकडे महायुतीच्या एकत्रित सभा होत आहेत, महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा कधी? महाविकास आघाडीचे पण आता सभा सुरू करतोय आम्ही, आणि गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली, तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय अजून जाहीर झालेला नाही आहे, त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काही उपयोग नाही आहे. फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत त्याला काय अर्थ नाही. उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेत आहेत याला अर्थ नाही आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा, जागांची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आमच्या एकत्रित सभा पण सुरू होतील. तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक ठिकाणी, अगदी आज राहुल जी आहेत, आणखीन कोणी आमचे तिथले नेतेसुद्धा आहेत आणि काही जे नेते जाऊ शकत आहेत जात आहेत, आम्ही सगळीकडे एकत्रितपणाने प्रचार करणार आहोत. सांगलीमध्ये सर्व आलबेल नाही आहे असं चित्र आहे तुमच्या उमेदवाराच्या विरोधात, अपक्ष उमेदवार मला तो आता जागा वाटप झालेला आहे. आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे, कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी समजवणं गरजेचं आहे. उत्तर मुंबईतून आपल्यासाठी जागा सांगितली गेली होती परंतु काँग्रेसला तिथून उमेदवार मिळत नाही आहे. घोसाळकर यांना ऑफर दिली गेली काँग्रेसकडून की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढा, तर तुमची काय परवानगी असेल? घोसाळकर येतात का विचारा? नाही, ते म्हणतायत की असं काय नाही. घोसाळकर एक जुने कट्टर कार्यकर्ते आहेत आणि यांच्या नुसत्या हातामध्येच नाही तर मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामुळे आघाडीचा एकत्र प्रचार करणं वेगळं आणि त्या पक्षात जाऊन उमेदवारी घेऊन लढणं हे घोसाळकरांकडनं होणं शक्य नाही आहे. ठीक आहे, आपल्या शिंदे गटात गेले वायकर हे उमेदवार असेल उत्तर पश्चिम, त्याकडे कसं बघताय अमोल कारंतीकर विरुद्ध वायकर, परत शिवसेना विरुद्ध शिवसेना इथे पण रंगणार? मी काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना आता मला प्रश्न विचारायचे की एवढी लोक तुम्हाला भाड्याने का घ्यावी लागतात, तुमच्या इंजिनाची चाकं निकळल्यात आणि स्टेपनीवरती तुमचं इंजिन चालतंय का, तुमचे ओरिजिनल जे काय होते ती लोकं गेली कुठे, आणि आज सुद्धा माझ्याकडे जे भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत ते का तुम्हाला कंटाळले, का कंटाळले, तर त्याचा विचार त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो. कारण कोणी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो आणि त्या जुन्या नात्यातून त्यांना सांगतोय की स्वतःचा पहिला चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची एवढी का गरज लागते त्याचा विचार करा. कीर्तीकर असं म्हणाले आहेत मोदींच्या बाबतीत, तुमची साथ सोडलेली खासदार, कीर्तीकरांचं असं मत आहे की संसदेवर जरूर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करा पण मित्रपक्षांचाही मान सन्मान ठेवा. अनुभव बरंच काही शिकवतो. चला लोक जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.